महालक्ष्मी रेसकोर्स इथे थीम पार्क झालंच पाहिजे. स्थानिक महिलांनी थीम पार्कसाठी आंदोलन केलंय. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे महिलांनी आंदोलन केलेलं आहे. महालक्ष्मी रेसकोर्स इथे थीम पार्क झालंच पाहिजे यासाठी महिलांनी आंदोलन केलेलं आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे महिलांनी आंदोलन केलंय. आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत. भूषण, महिलांनी आंदोलन केलेलं आहे थीम पार्कसाठी, नेमकी काय मागणी केली जाते? नक्कीच तृप्ती, आता आपण सध्या त्याच ठिकाणी आहोत, मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स, जिथे या संपूर्ण महिला जमा झालेल्या आहेत. एकंदर या संपूर्ण महालक्ष्मी रेसकोर्स येथे थीम पार्क व्हावं असा मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव होता. त्या प्रस्तावाला कुठेतरी विरोध हा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता. येथे थीम पार्क न करता पब्लिक गार्डन व्हावं अशी त्यांची मागणी होती. मात्र या संपूर्ण मागणीला कुठेतरी या संपूर्ण महिलांनी विरोध केलेला आहे. येथे मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावानुसार थीम पार्कच झालं पाहिजे अशा प्रकारे यांची मागणी आहे. आपण काही महिलांची बातचीत करणार आहोत, काही त्यांचं म्हणणं जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगाल, तुमची एकंदर मागणी काय आहे इकडे थीम पार्क झालं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे, काय सांगाल एकंदर? सर्वप्रथम तुमचे आभार की तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आपल्यासाठी, आपल्या लोकांसाठी. ऍक्च्युली लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आपले जे आजी आजोबा आहेत त्यांना अक्षरशः मोकळा श्वास घ्यायला भेटत नाहीये. जसं आपल्या शरीरामध्ये फुफ्फुस असतात, श्वास आपण घेतो, बरोबर आहे, तसंच आपले हे मोकळं मैदान आहे, हे आपल्या मुंबईचा श्वास आहे. मोकळं मैदान आपल्या मुंबईचा श्वास आहे हे तुम्ही अक्षरशः हेडलाईनमध्ये लिहून घ्या. आणि आम्हाला आमचं मोकळं मैदान पाहिजे. काय माहितीये, जेव्हा कोरोनामध्ये जेव्हा तुम्हाला ऑक्सिजनचे सिलेंडर लावायला लागत होते ती वेळ येऊ देऊ नका. कारण जर मैदानं नाही झाली, उद्यानं नाही झाली तर लोक श्वास घेऊ शकणार नाहीत. आणि मग त्या नैसर्गिक ह्याच्यावर आपल्याला जगावं लागेल. त्याच्यापेक्षा जर आपल्याला निसर्गाने जे एवढं सगळं दिलंय, आपण झाडं लावतो. आता सध्या नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी पण सांगितलं की झाडं लावा, स्वच्छता टाळा. का स्वच्छता पाळायची का आपल्याला? कारण की आपल्याला हे जर स्वच्छ हवंय, आपल्याला जर चांगला श्वास घ्यायचा तर आपल्याला उद्यानाची फार गरज आहे. मुंबईमध्ये आता लाखो संख्येने याला थीम पार्कला विरोध हा ठाकरेंनी केला होता, आदित्य ठाकरेंनी केला होता, त्या विरोधाला कसं पाहता? आता तसं मी काय माहितीये, त्यांचं ते राजकीय काहीतरी असू शकतं. आता आम्ही एक नॉर्मल म्हणजे एक नागरिक आहोत. कारण की आम्हाला या बिल्डिंग सगळीकडे झालेल्या आहेत, उंच उंच बिल्डिंग, त्याच्यातनं श्वास गुदमरायला लागलाय. आणि तो श्वास न गुदमरण्यासाठी आपल्याला थीम पार्क हवंय. थीम पार्क हवं या मागणीसाठी महिलांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे. आंदोलन संदर्भातले अपडेट्स तुम्ही घेत राहा तुर्तास. या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.